विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार हा या ठिकाणी जोमाला कामाला लागला आहे। तर उमेदवार हा आपल्या आपल्या मतदारसंघात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। तसेच राजकीय पक्ष सुद्धा या ठिकाणी कामाला लागले असून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील घटाखालील असले तुळशीराम मापारी या ठिकाणी उभे राहत असून नेमकं त्यांच्या भावना काय आहे आणि कशा प्रकारे त्यांनी तयारी केली आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। काय सांगाल मला नेमकं कशा प्रकारे तयारी केली तुम्ही? तर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सर्व मंडळी आपली आपली तयारी करत आहे, तर मी तसा 4 वर्षापासून या तयारीत होतो। कारण या मतदारसंघाचा जर तो आपला पूर्व इतिहास पाहला तर घाटाखालील भिकू फकीराजी पाटील हे 15 वर्ष आमदार राहिले, नंतर सुद्धीराव खराटे होते, सुमंताई पाटील, शिवाजीराव भिकूजी पाटील हे पुलोदमध्ये मंत्री सुद्धा राहिले आणि नंतर अहेर गुरुजी। म्हणजे हमेशा हा मतदारसंघ घाटाखाली मंडळींना सपोर्ट करत आला किंवा त्यांना पूरक राहिला। परंतु नंतरच्या काळामध्ये बाबूराव पाटील नावाचे अतिशय सज्जन व्यक्ती उभे राहिले आणि हा मतदारसंघ घाटाखालून घाटावर गेला आणि ती परंपरा आजपर्यंत कायम आहे। आणि ही गोष्ट लोकांच्या लक्षात यायला खूप वेळ लागला, कारण घाटाखाली असलेले 116 गाव आणि बुलढाणा शहर आणि बुलढाणा ग्रामीण असं याचं हे स्वरूप आहे विभागलेलं। आणि बुलढाणा हे इथले मूळ याचं नाव आहे भिलठाणा, म्हणून इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांची संख्या फार कमी आहे। बुलढाण्यात बाहेरून घाटाखालून गेलेली मंडळी, घाटावरून आलेली मंडळी आणि बाहेरून आलेले नोकरी पेशावाले डॉक्टर वकील इंजिनियर लोक, त्यामुळे ज्या भागातून घाटाखालून ज्या मंडळींना लीड मिळाला तीच मंडळी आतापर्यंत निवडून आली हा असा इतिहास आहे। परंतु दुर्दैवानं घाटाखालील कोणत्याच मंडळीनं आतापर्यंत उभं राहायचा प्रयत्न केला नाही किंवा त्याची हिंमत दाखवली नाही। एक वेळ संजय डकाळेंनी हा प्रयोग केला होता, तो बऱ्यापैकी सक्सेसही वाटत होता आणि नंतर मुक्तरसिंह राजपूत यांना पक्षाने तिकीट दिलं होतं तर ती संधी होती, परंतु त्यांच्याच मंडळीतील गटबाजीमुळे घाटाखालचा आमदार होऊ नये याची वरची मंडळी पुन्हा सक्सेस झाली आणि तो कायम आजपर्यंत झालो आहे। तर मध्यंतरी ज्या 4 वर्ष अगोदर काही लोकांची जाणकार लोकांची बैठक झाली, गैर राजकीय लोक, इथे राजकीय असणारशी किंवा पक्षाशी त्याचा काही संबंध नाही आहे, त्यांनी बैठक झाली त्यांनी हा विचार तिथे मांडला। मग आम्हाला काही लोकांना तिथे घेऊन गेले की वा असा विचार आहे तर तुम्ही उमेदवारी काही लोकांनी केली पाहिजे, म्हणून तिथं थोडस सर्वांनी नाव लोटून धरल्यामुळे मी त्या तयारीला लागलेला आहे आणि सतत लोकांच्या संपर्कात असल्यामुळे 40 वर्षाचा राजकीय कालखंड संघटनेतला अनुभव असल्यामुळे निवडणुका कशा लढतात कशा आता लोकांशी कसं वागा लागते हे माझी पूर्वतयारी झालेली आहे आणि त्याचा मला निश्चित फायदा होणार आहे। आपण या ठिकाणी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहे? आता पक्षाचं असं झालं किंवा पक्षाने एक अलिखित नियम करून टाकला की विद्यमान जो असेल त्यांचा त्यांचं तिकीट कापू नये, त्यामुळे नवीन माणसांना तिकीट या जे पक्ष आहेत राजकीय पक्ष राष्ट्रीयकृत मान्यता प्राप्त या पक्षाचं तिकीट मिळणं काही शक्य नाही आणि आपण प्रयत्नही केला तरी ही जी प्रस्तावित मंडळी आहे ही आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाही। म्हणून निवडणूक हे मतदाराशी निगडीत आहे, मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि आम्ही सतत त्याच्यासोबत असतो विविध म्हणजे राजकारण म्हणून नाही, समाजकारण, अर्थकारण, व्यापार, नोकऱ्या, सुख दुःख 40 वर्ष झाले यांच्या सगळ्या लोकांशी आपला संबंध आहे आणि तसं लोकांना एक वेळ आपण सांगू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची उमेदवारी तयार केलेली आहे। राहिला प्रश्न असा की अपक्षाला अपक्ष निवडून येत नाही हा शाट्टेपणाची एक जे सूर मधात निघतो
त्यासाठी एखाद्या संघटनेचा किंवा एखाद्या पक्षाचा आधार असणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही 2-3 संघटनाच्या संपर्कात आहे आणि त्या सध्या तर काही सांगून काही फायदा नाही. वेळेवर तसा आता हा पोहळा म्हणून सर्व तयारी आमच्याकडून झालेली आहे. फक्त निवडणुकीची वाट पाहणं, मस्तपैकी फॉर्म भरून टाकणे आणि चांगल्या पद्धतीनं विविध संघटनाचे लोक समुदाय सर्वसामान्य ही सर्वसामान्यांची चळवळ म्हणून ही निवडणूक लढली. नक्कीच पाहिलं या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील घटाखालीत असले अपक्ष उमेदवार हे तुळशीराम व्यापारी या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ते हे निवडणूक लढवणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. काही दिवसावरती आता विधानसभा निवडणुका आहेत. घाटाखालून या ठिकाणी सध्या 2 उमेदवार या ठिकाणी इच्छुक असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये एक असलेल्या प्रेमलता सोनवणे ह्या सुद्धा या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी मोताळा तालुक्यातून या ठिकाणी इच्छुक असून दुसरे उमेदवार आता या ठिकाणी तुळशीराम व्यापारी सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत.